पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कुंडीच्या अडकला आहे आज या वर्षीचा अखेरचा रविवार असल्यामुळे दिवस असल्याने चाकण राजगुरुनगर मनसर कळम नारायणगाव आळेफाटा या प्रमुख शहरामध्ये सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांना वाहतूक कुंडीच्या समस्येला तोंड द्यावा लागतंय चाकण उद्योग नगरीतून वाहतूक करणाऱ्या लांबलचक कंटेनर अवघड वाहने महामार्गावरती वाहतूक करत असतात त्यामुळे वाहतूक कुंडी होत आहे अनेक वेळा अवजड वाहनांची वाहतुकीची वेळ बदलण्यात आली होती मात्र वाहतूक पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने पुणे नाशिक महामार्गावरून वाहतूक कुंडीचा सामना करावा लागत आहे पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर मंचर कळम नारायणगाव आळेफाटा या प्रमुख शहरांच्या बाजूने बायपासचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत आहे बायपाससाठी लागणाऱ्या जमिनीचा ताबाही घेण्यात आला मात्र दोन वर्षापासून बायपासचे काम अर्धवट अवस्थेमध्ये पडून आहे पुणे नाशिक महामार्गावरील चाकणत्या आळेफाटादरम्यान अपघाताचे प्रमाण तातडीच्या उपचारासाठी पुणे किंवा पिंपरी चिंचवड या परिसरातील रुग्णालयात जावे लागत असताना महामार्गावरून पन्नास ते साठ रुग्णवाहिका ये जा करत असतात यामुळे वाहतूक कुंडीचा सामना रुग्णवाहिकेला देखील करावा लागतो